पोलादपूर तालुक्यामध्ये केवनाळे आणि गोवेले या गावांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आणि त्यामध्ये 11 जणांना जीव गमवावा लागला, तर 13 जण हे जखमी झालेले आहेत। पावसामुळे या गावांचा संपर्क देखील तुटला असल्याने कोणतीही मदत ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। पाहूयात साम टीव्हीचा हा एक स्पेशल रिपोर्ट। पोलादपुरात दरडीची दहशत। केवनाळे गोवेले गावांवर दरडीचा घाला, 11 निष्पापांनी गमावला जीव। गेल्या 2 दिवसांपासून पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला होता। त्यात तालुक्यातील दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केवनाळे आणि गोवेले गावावर पावसाने अवकृपा केली। डोंगराच्या कुशीत वसलेल्या या दोन्ही गावावर दरडीने घाला घातला। त्यात केवनाळे गावातील 6 जणांना तर गोवेले गावातील सुतारवाडीतील 5 जणांना जीव गमवावा लागला। या ठिकाणी एक ढिगाऱ्याखाली जी माणसं आहेत ती आमच्या गावची चांगले कीर्तनकार गेनुबा दाभेकर, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्या पुतण्या सुनील दाभेकर याची पत्नी आणि तिथे आमच्या देवळे गावचे आमचे कारागीर जे कामाचाऱ्या ते पण त्या ठिकाणी राहिले होते, ते पण तिथे सापडले। परत तो धोंडराम दाभेकर आहे, त्यांनी 10 माणसांना बाहेर फेकून दिली, ती काढली। त्या बाजूच्या घरामध्ये 2 लहान मुलं, 1 महिला होती, तिला पण आम्ही काढली बाहेर। परत जी पुढं होती गुरुवारी दिवसभर पाऊस कोसळत होता, त्याचवेळी रात्री झोपेत असतानाच या दरडी कोसळल्या। त्यावेळी 8 ते 10 घरांचं नुकसान झालं, तर काही घरं ही दरडी सोबत उतारावर वाहून गेली। ही घटना कळल्यानंतर प्रशासनानं तसंच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्र आणि त्यात गावांना जोडणारे पूल पुरानं वाहून गेले होते, त्यामुळं मदत या गावांपर्यंत पोहोचलीच नाही। अशावेळी गावकऱ्यांनी रात्रीचं बचाव कार्य हाती घेतलं। ग्रामस्थांच्या मदतीनं गोवेले सुतारवाडी इथल्या 10 जणांचे तर केवनाळेतील 2 आणि कुंभार्डे इथल्या 1 जीव वाचवण्यात यश आलं। या दुर्घटनेत बचावलेल्या ग्रामस्थांसाठी वेळ आली होती, पण काळ आला नव्हता असंच म्हणावं लागेल।